सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। शिवसेना उमेदवाराला प्रचारासाठी गुंड लागतात, पालकमंत्र्यांच्या सभेतही गुंड दिसतात, राणेंचा सामना करण्यासाठी या लोकांना गुंड पाळावे लागतात। या प्रकारामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघडा झालाय असा घणाघात स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी केलाय। पाहुयात काय म्हणाले निलेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। प्रतिक्रिया म्हणजे ही माझी तिसरी लोकसभा आहे, मी लढतोय। 2009 पहिली लोकसभा लढलो, 2014 दुसरी आणि ही तिसरी। राणेसाहेबांनी मला संधी दिली आणि ह्या संधीतून काहीतरी चांगलं व्हावं कोकणासाठी, आणि निवडणुकीच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय चांगला प्रतिसाद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे। निवडणुकीचं जे काय आम्हाला जो काय अंदाज आहे त्या अंदाजानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किमान 50,000 ही सीट जिंकेल खासदारकीची, असा एक अंदाज आमच्या मनामध्ये आहे। कारण का लोकांचा जो काय प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे, लोकं जी आज शिवसेना या पक्षावर चिडलेली आहेत, खासदार तर दिसेनासाच झाला आहे, खासदार आहे की नाही मतदारसंघाला माहीत नाही, पालकमंत्री गुंडांबरोबर फिरत आहेत, खासदारांना गुंड लागत आहेत प्रचार करायला, ही आता अवस्था आमदार खासदारांची आणि पालकमंत्र्यांची या जिल्ह्यात झाली आहे। राणेंचा सामना ते इतर कुठल्या मार्गाने करू शकत नाही। आता भाड्याचे टट्टू आणून इथे त्यांना कुठेतरी हॉटेलमध्ये रूम देऊन राणेंच्या लोकांवर दडपण आणायचं किंवा मतदारांवर दडपण आणायचं हा एक पोकळ प्रयत्न पालकमंत्री आणि खासदारांनी केला, आणि तो काल आपले SP साहेब त्यांनी उघड पाडला। दीपक केसरकर तोंडावर आपटले, खासदार अगोदरच त्यांच्या अंगावर काही नव्हतं म्हणून फाटण्यासारखं काय नाही, आणि अशा अवस्थेमध्ये आज शिवसेना आहे बदनाम झालेली आहे, उघडी पडलेली आहे, आणि लोकांना ह्यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर जो आला आहे तो बरं झाला आला। नाहीतर अनेक वर्षापासून जे आमच्यावर आरोप व्हायचे की ह्यांच्या माध्यमातून जे काय होतं, आज लोकांना कळलं आहे की खरं कोण करतं, खरं दहशत कोणाला जिल्ह्यामध्ये हवी असते, आणि याच्यामुळे लोकांनी आता जनतेनी मनामध्ये निश्चय केला असेल। आता मी तर उमेदवार आहे, मी स्वतःबद्दल चांगलंच म्हणेन, पण जे वातावरण आहे ते आमच्यासाठी पोषक आहे। नाही म्हणून तर मी म्हटलं की कुठे काय आम्ही केलं त्याचा इफेक्ट कसा होतो तो शेवटच्या दिवशी बघायचा असतो, आणि म्हणून ती फेरी असते। ही राणेसाहेबांनी शिकवलेली एक पद्धत आहे, कार्यकर्त्यांना भेटत भेटत मतदारसंघातून प्रत्येक टेबलवरचा आढावा घ्यायचा, कुठे मतदार राहिलेत, किती राहिलेत, किती टक्के मतदान झालं आहे ह्याचा एक अंदाज मतदानाचा आपल्याला येतो, आणि एक उमेदवार फिरतो आहे, उमेदवारांची लोकं फिरत आहेत असं एक चांगलं वातावरण असतं, आणि त्याच अंदाजावर मी तुम्हाला सांगितलं की किमान 50,000 लीड हे माझं असेल असा आमचा अंदाज आहे।